केवळ दलित समाजातील नव्हे तर संपूर्ण भारतातील स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काम केलं असं मत डॉक्टर निशा शेंडे यांनी व्यक्त केलंय. सम्यक विचार मंचा वतीनं हुतात्मा स्मृती मंदिर इथं सुरू असलेल्या मिलिंद व्याख्यानमालेत दुसरं पुष्प गुंफताना डॉक्टर निशा शेंडे बोलत होत्या. यावेळी मंचावर सोलापूर विद्यापीठाच्या प्राचीन संस्कृती विभाग प्रमुख डॉक्टर माया पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे उपस्थित होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांकडे कधीच दयेचा विषय म्हणून पाहिले नाही, तर स्त्रियांची बाजू घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ दलित स्त्रियांना नव्हे तर भारतातील सर्व स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काम केलं, त्यांना सन्मान मिळवून दिला असं मत डॉक्टर शेंडे यांनी व्यक्त केलं. आपल्याला माहिती आहे की हिंदू कोडमधील बाबासाहेबांनी सगळ्या जातीतल्या स्त्रियांसाठी दिले. उलट बाबासाहेब हे म्हणत होते की अहो पोडगीचा अधिकार असो किंवा संपत्तीमधला अधिकार असो, माझ्या जातीतल्या माझ्या समाजातल्या बायकांकडे स्टेटस नाही, आमच्याकडे कुठलीच संपत्ती नाही, त्यामुळे संपत्तीतली वाटेकरी ती काय होणार आहे. मी हा सगळं जे काही देतो आहे ते तुमच्यासाठी देतो आहे, पण काही काळात ते समजून घेतलं नाही आणि आजही हिंदू कोड बिल आमच्यासाठी होत आहे या स्त्रियांनी समजून घेतलेलं नाही. मी त्याच्याकडे जे बघते हिंदू कोड बिलाकडे, त्याच्या पलीकडे जाऊन मला असं लक्षात आलं हिंदू कोड बिल तेवढंच नव्हतं. कारण मी पहिल्यांदाच सुरुवात करत असताना असं म्हणाले होते की बाबासाहेबांना हा या देशामध्ये समताधिष्ठित भारत निर्माण करायचं होतं. कारण आत्ता दीपाली त्यांनी एक छान वाक्य वापरलेलं होतं की हा देश आपण ज्याला राष्ट्रवादा वगैरे चुकीच्या ज्या आता या ठिकाणी आंदोलन होतात की आम्हाला राष्ट्रवादाकडे जायचं आहे वगैरे 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 नाही, कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं या देशामधली एक एक जात म्हणजे एक राष्ट्र आहे. स्त्रिया या जातीवर्गाच्या प्रवेशद्वार आहेत. जात शुद्धतेसाठी स्त्रियांचा वापर केला गेला. जातीव्यवस्था बळकट व्हावी यासाठी स्त्रियांवर विविध सांस्कृतिक बोजा टाकण्यात आला. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन स्त्रीमुक्तीचा लढा उभा केला असंही डॉक्टर निशा शेंडे यांनी यावेळी सांगितलं.